गुड इवनिंग फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत ब्लू डिशला तुंगारेश्वर मंदिर हॉल इथे अवघा रंग एक झाला हा सुनीता हंडेताईचा कार्यक्रम आहे। तो कव्हर करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। एकादशीच्या दिवशी हा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि आमच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला हा कार्यक्रम पाहायला मिळेल। पहाटे आवाज जबरदस्त गाणी आणि फक्त वन मॅन शो करू शकता सुनील जी तुम्ही, आणि खरंच आज माझ्या कार्यक्रमात येऊन तुम्ही त्याबद्दल मनापासून आहे। आणि आमचे कैलास एक दोन लाईन आता आमचे कैलास सर आले त्यांच्यासाठी एक आई एक मिरा माझ्यासाठी एक इतकं गाणं प्लीज प्लीज बसा त्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम होतोय। नमस्कार, आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा। खरं तर जेव्हापासून लहानाची मोठी झाले त्यावेळेला फक्त हे ऐकली गेली आहेत गाणी, स्वतः प्रेझेंट करायचा असं कधी संधी आली नाही। पण आज खूप स्वतःला प्राऊड फील करते की त्या विठ्ठलाचं नाव माझ्या मुखातून निघतं अशा गुणी कलाकारांसमोर। आणि के जे वी डी जे हा यूट्यूब चॅनल चालू करण्यामागचा खरा थॉट आहे हा अजयजींचा। ही कल्पना त्यांच्या सुपीक डोक्यामध्ये आली कारण करावकेची दुनिया जी चालू झाली आहे ती आत्ता आत्ता लोकां ती इतकी उचलून धरली आहे की साठीनंतर आपण करायचं तर काय करायचं। हाऊसवाईफ सुद्धा गुणगुणत असतात, काही बाथरूम सिंगर्स असतात, पण त्यांना अशी काही स्टेजच मिळत नाही की अरे आपण कुठली तरी कला का नाही सादर करायची। आणि आज करावकेने एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि इतके सुंदर सुंदर ऑर्गनायझर्स आपल्याला लाभलेले आहेत, तर त्या सिंगर्सना सगळ्यांना आम्ही त्या ऑर्गनायझर्सपर्यंत पोचवायचा प्रयत्न ह्या यूट्यूब चॅनलमधून करतो आहे। आणि त्या सिंगर्सना असा सुंदर प्लॅटफॉर्म मिळावा ही एक म्हणजे अतिशय सुंदर कल्पना आम्हाला वाटते की त्यांनी त्याचा अनुभव घ्यावा आणि आपलं कला सगळ्यांसमोर सादर करावा। आणि त्याचबरोबर
जे कैरोके आणि लाइव सुद्धा सगळ्या सिंगर्सला आणि ऑर्गनाइजरला एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे आम्ही की तिथे तुम्हाला सर्व शोज बघायला मिळतील सिंगर्सला ऑर्गनाइजर्सची ओळख होईल आणि ऑर्गनाइजर्सला सिंगर्सची ओळख होईल जेणेकरून त्यांचा जो प्रवास आहे तो चांगला होईल एक प्रयत्न केलेला आहे आणि चांगला प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे त्याला तर केजेवीच डीजे चॅनलच्या लिंकवर तुम्ही युट्यूबला जाऊन पाहू शकता तिथे सगळे आमच्या निर्मला काकी बऱ्याच वेळापासून इथे बसलेल्या आहेत त्यांची तब्येत जरा ठीक नाहीये म्हणून त्यांचं गाणं जरा मी पटकन घेते निर्मला काकी ते खूप सुंदर असं गाणं त्यांनी घेतलेलं आहे नाम आहे आदि अनंत आणि परम परमेश्वर बापू भक्त अनिरुद्ध बापू भक्त आहे ते हरिओम काकी आणि सदा मुखामध्ये हरिओमच असतं त्यांच्या आणि काय म्हणू तुम्हाला फक्त अंबन्य म्हणे काकींना इतकं सुंदर आणि छान ठेवलेलं आहे ते दोघेही नवरा बायको खूप चांगले गायक आहेत आणि आता एक सुंदर भजन ते आपल्यासमोर त्या सादर करणार आहेत श्री विठ्ठलाला आणि श्री अनिरुद्धाला अर्पण करून हे गाणं मी गात आहे आणि हे गाणं नुकतंच आता आठ दहा दिवस तुम्ही बसवलं आहे नुकतं ट्रॅक ऐकलं आणि हे गाणं बसवलेलं आहे आपल्यावरती कृपा ठेवलेली आहे आणि त्या पुंडलिकाच्या भेटीसाठी तो आतुर झालेला आहे आणि आपण सुद्धा फक्त त्याच्या दर्शनासाठी आतुर झालेलो आहोत तर असा हा पंढरीचा कान्हा कन्हैया कानडा विठ्ठल त्याची रूपे वर्णावी तरी किती आणि हेच गीत आपल्यासमोर सादर करते अनुपमा कोटी कोटी रूपे तुझी शैलेश पाठारे खूप सुंदर असं गाणं गाणं म्हणजे काय आर्त आर्त मनामधून जी स्वाद घालतो आणि सुरांनी प्राण प्रतिष्ठा करतो आपल्या स्वरांनी त्या विठ्ठलाला नाहू माकू घालतो नटून ठटून ते सुंदर असे शब्द त्याचं रुग्ण असं सादर करतो त्याला म्हणतात संगीत आणि ते स्वर अगदी मनापासून जे सादर झालेले असतात त्याला म्हणतात गीत तर अशा या सुंदर रचना आता आपल्या समोर इथे सादर होत आहेत तर असं म्हणतात असं हे या विठ्ठलाचं रुपडं आहे आणि जेव्हा पण आपण म्हणतो की आपल्याला समोर देव दिसतो की नाही तर कायम
विठ्ठल आवडी प्रेम भावे जेव्हा जेव्हा मनातून तुम्ही त्या विठ्ठलाला साथ घालाल तेव्हा तो विठ्ठल असा मूर्तिमंत तुमच्या समोर असा उभा राहणार आहे. तर अशा ह्या विठ्ठलाचंच सुंदर असं गुणगान आता आपल्या समोर सादर करतायत आमचे शैलेश पाठारे. विठ्ठल आवडी प्रेम भावे आपल्याला घेऊन जाणार आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. तर ऐकूया तृप्तीकडनं हे सुंदर असं समोर बसलेले सगळे आज आषाढी एकादशीमुळे विठ्ठलाची गाणी ऐकायला सगळे मग्न झाले होते. तरी पण या मुलीने गाणं छानच गायलं. याने पण एक अप्रतिम तिकडे पण सगळी अशीच गाणी आज सगळीकडे चालू आहेत. आज मुंबईमध्ये सगळीकडे आषाढी एकादशी निमित्त भयंकर कार्यक्रम होत आहे आणि सगळे विठ्ठलाचाच धावा करत आहेत. तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. आज स्वरसंध्या कार्यक्रम संध्याकाळी तुम्ही असेच घेत राहा आणि आमचं पाठबळ तुम्हाला नेहमी असेल. आणि सविता तू पण घेत असेच कार्यक्रम करा. तुम्ही तुमच्या सगळ्या ट्रूपला सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. गो अहेड इन द लाईफ अँड हॅव एन्जॉय टू द पीपल हु कम हियर अँड से. धन्यवाद. मराठीमध्येच बोललं तर चालेल, इंग्लिशमध्ये बोललेलं आम्हाला कळत नाही. मजा होती. पण राजन सर आणि कैलास सर तुम्ही खरंच इतका वेळ काढून आलात. महेंद्र वैती सर एकादशी निमित्त आज हा कार्यक्रम सविता अंडेने आयोजन केलेलं आहे. परंतु हे जे गाणं आता जे आम्ही ऐकलं आम्ही एवढं मग्न झालेलो. तृप्ती मॅडम तुम्हाला खास शुभेच्छा. कारण मी बघितलं मागे सुद्धा वळून बघितलं सर्व भाविक एकदम मग्न झाले होते. डोळे मिटून असे डुलत होते. आम्ही सुद्धा थोडा वेळ मग्न झालेलो. तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आपण दरवर्षी असेच कार्यक्रम इथे करूया. आमचं सुद्धा तुम्हाला पाठवण्याचा सहकार्य राहील.
आणि खरंच सुंदर असं आवाज मी म्हणजे ॲक्च्युली यांना पुढे जायला पाहिजे. आपण आपले कॉन्टॅक्ट असतील, माझे कॉन्टॅक्ट असतील, यांना आपण नक्कीच पुढे आपण चान्स देऊया. आणि खरंच सुंदर आवाज आहे. आणि सविता अंडे म्हटल्यावरती माईक हा दुसऱ्याकडे देणारच, नशीब असं सांगितलं नाही की तुम्ही आता गाणं गायचं म्हणून. नको 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 नको. पण हेही दोघे कुठे वेगळ्याच विश्वामध्ये गेले होते, त्यांचं आपलं त्यांचं वेगळंच विश्व चालू होतं इथे. तर याला म्हणतात आपलं आपल्या मनातून, म्हणजे आज भक्ती बोलतात ना, भक्ती कशी असते तर ती आपल्या आपण जे काम करतो ना त्याच्यावरची भक्ती असते. मनापासून आपण त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देणं म्हणतो ना ते असतं. आणि हा कार्यक्रम म्हणजे फक्त कार्यक्रम नाही आहे, तर खरंच त्या देवाच्या चरणी आपली सेवा रुजवावी हेच असतं. आणि हाच तो भक्तिरंग असतो तो या दोघांच्या दिसला त्या वाजवण्यात रोहितसाठी आणि आमच्या शशांकसाठी जोरदार टाळ्या. खरंच खरंच जबरदस्त. म्हणजे मी अशीच राहिली होती, काय तू हार्मोनियम त्याच्यावरती वाजवतो, हा शब्द भारी एकदम.